नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा चणेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज ह्या साडीवरचं ब्लाउज कटिंग बघणार आहोत, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा ब्लाउज पीस आहे, हा ब्लाउज पीस आहे आणि अस्तर पण घेतलेलं आहे मी. इथं तुम्ही बघू शकता, इथं त्याच कलरचा अस्तर पण घेतलं आहे मी. आता साडी बाजूला ठेवते आणि मी ब्लाउज कटिंग करते, तुम्ही बघा. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन जर असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात अगोदर इथं मी अस्तरवर कटिंग करून घेते, तुम्ही बघू शकता. इथं हा बोटनेकचा ब्लाउज आहे, तर इथं पूर्ण उंची 14 इंच तयार पाहिजे मला. इथं 15 इंच घेते मी, म्हणजे 1 इंच ॲड करून घेते मी. पूर्ण उंची आपली किती तयार होते त्यापेक्षा 1 इंच जास्त घेते. आणि शोल्डर मी 7 इंच घेतला आणि मुंडा पण 7 इंच घेते, तुम्ही बघू शकता. इथं अजून एकदा सांगते, ही बोटनेकचा ब्लाउज आहे त्यामुळं इथं शोल्डर आणि मुंडा जास्त घेते. अडतीस छातीनुसार आहे ही माप, 38 छातीचं माप आहे ही. तर इथं 9 इंच घेतलं मी, तुम्ही बघू शकता इथं छातीचं माप. आणि त्याच्या पुढं मी 1.5 इंच घेतलं इथं. आता इथं कंबर आहे आमची 34, त्याचा चौथा भाग घेतला आणि 1 इंच पुढं डासासाठी घेतला आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं मी, तुम्ही इथं बघू शकता. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, कारण ही बोटनेकचा ब्लाउज आहे आणि प्रिन्स कटमध्ये आहे. लक्षपूर्वक बघा आणि तुम्ही पण कट करायला कटिंग करायला ट्राय करा. तर इथं अशा प्रमाणाने मी आखून घेतलं आहे. इथं गळा रुंदी मी 4 इंच घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि गळा खोल तुमच्या आवडीप्रमाणाने असतो, मी इथं 11 इंच घेते. तुमच्या आवडीप्रमाणाने इथं कम जास्त घेऊ शकता. इथं 2 गळ्याचे आकार दिले मी, तुम्ही बघू शकता. इथं बोटनेकचा हा आहे गळा, त्यामुळं अशा प्रमाणाने मी इथं आखून घेतलं. तर इथं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की बोटनेकचं ब्लाउजला शोल्डर आणि मुंडा जास्त घ्यायचा लागतो. 38 मापानुसार इथं मी 7.5 इंच घेतलं आहे शोल्डर आणि मुंडा. आणि त्याच्यावर असलं तर तुम्ही 7.5 पण घेऊ शकता. आणि त्याच्या जर कमी मापाचं असलं तर 6.5-6 इंचपर्यंत तुम्ही इथं शोल्डर आणि मुंड्याचं माप घेऊ शकता. अशा प्रमाणाने मी इथं गळा तयार करणार आहे, तुम्ही बघू शकता. इथं आकार दिलेल्या प्रमाणाने इथं मी गळा तयार करणार आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला डीप आवडलं तर डीप पण तुम्ही इथं ठेवून घेऊ शकता. गळा ही पण भरपूर डीप आहे, तुम्ही बघू शकता. इथं तरी पण काय काय जणांना खूप डीप आवडतं, काय काय जणांना आवडत नाही, त्या आवडीप्रमाणाने इथं तुम्ही टाकून घेऊ शकता. आता इथं मागची बाजू कटिंग झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. इथं आता इथं मी पुढची बाजू कटिंग करणार आहो. आणि पुढच्या बाजूला खालनं पण 1 इंच वाढवून घ्यायचा असतो, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथं हुक आणि आयपट्टीसाठी मी इथं 1/2 इंच वाढून घेते, तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने इथं मी पुढच्या बाजूला वाढून घेते 1/2 इंच. तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन किती घेतलेलं असतं तेवढंच शिलाई पण घ्यायचा असतो, तरच कम जास्त होत नाही. आणि खालच्या कडेला पण 1 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा, नाही तर 1/2 इंच आपण किती घेतलेलो असतो एक्स्ट्रा मार्जिन तेवढा आपल्या ध्यानात ठेवून स्टिचिंग करायचा असतो. तर इथं मी 1/2 इंच खाली पण घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि 1/2 इंच समोर पण घेतला. आणि हाय असं मी इथं मागची बाजू आखलेली इथं ठेवली आणि आखून घेते, तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं मुंड्याचं माप टाकून घेते मी. आता मुंड्यापाशी 1/2 इंच वाढून घेतलं सर्वात आधी, आणि खालच्या कडेला मी 2 इंच वाढून घेते डाचसाठी. इथं प्रिन्स कटवर ब्लाउज आहे ही, त्यामुळं मी लक्ष देऊन बघा म्हटलं तुम्हाला. हा आजकाल ही जास्त फॅशन निघाले प्रिन्स कटमध्ये ब्लाउज शिवायची. तर इथं शोल्डर टाकून घेतलं मी, मुंडा टाकून घेते आता. आणि आतल्या मुंड्याचं म्हणजे पुढच्या मुंड्याचं माप दिलं मी इथं आखून घेतलं, तुम्ही बघू शकता. इथं
अशा प्रमाणाने आता गळा रुंदी टाकणार आहो आणि डासचा पॉइंट टाकणार आहो मी इथं। डास मी 10 इंच वर घेतलं, तुम्ही बघू शकता इथं, आणि इथून मी पावणे 4 इंच वर मार्क करते अशा प्रमाणाने। तुम्ही बघू शकता इथं 4.25 इंच घेतलं मी, आणि इथून 3.5 घेतलं, तर इथं थोडीशी तिरकी लाईन घेते मी। तुम्ही बघू शकता 4.25 आणि 3.5 म्हटल्यावर 2 रेषेचं अंतर येतो। अशा प्रमाणाने प्रिन्स करता इथं मी आकार देते, तुम्ही बघू शकता। आता इथं मी 2.25 इंच इथं आखून घेते, 2 इंच घेतलेला आहे, 1/2 इंच मी स्टिचिंगसाठी सोडलं आणि वरच्या कडेला 2 इंच घेतलं। आणि आता इथं खूप छान इथं आकार देणार आहे मी, तुम्ही बघू शकता इथं प्रिन्स कटचा। अशा प्रमाणाने इथं प्रिन्स कट तयार होणार आहोत, तर तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि कटिंग करायला ट्राय करा तुम्ही पण। गळा रुंदी घेतलं मी इथं 4 इंच आणि गळा खोल मी इथं 5 इंच घेतलं, तुम्ही बघू शकता पुढचा गळा पण। इथं बोट नेक आहे त्यामुळे इथं गळा जास्ती ठेवायचा नसतो, त्यामुळे इथं 5 इंच ठेवलं मी, 5 साडेपाचपर्यंत ठेवलं तरी चालतंय। इथं झालेले आहेत माझे आखून, तुम्ही बघू शकता इथं माप पूर्ण टाकून झालेले आहेत। तर अशा प्रमाणाने नवीन नवीन माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करते मी, तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तर तुम्हाला शिकायला भेटेल। स्टिचिंगची पण आणि कटिंगची पण व्हिडिओ टाकते मी, ती नक्की पूर्ण तुम्ही जाऊन बघा। कटोरी ब्लाउज कटिंग, स्टिचिंग अशी सगळ्या पद्धतीची ब्लाउज कटिंग आणि डिझाईन पण टाकते मी हा चॅनलवर, तुम्ही नक्की एकदा बघा। आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि कसं वाटलं व्हिडिओ ती नक्की मला कमेंट करून कळवा। तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान असं आमचं प्रिन्सेस कटचं हे आलेलं आहे। आता इथं गळा कटिंग केलं मी, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कटिंग करून घेतलं मी पुढचं आणि मागच्या बाजूचं, तुम्ही बघू शकता इथं। आता आपली बाही कटिंग राहिली, तर तुम्ही इथं बघू शकता कटिंग कशी झालेली आहे। म्हणून आपली कटिंग व्यवस्थित झाली तर ब्लाउज आपल्याला व्यवस्थित परफेक्ट बसतो। तर ये आता बाजूला ठेवते मी इथं। आता बाही कटिंग करायसाठी मी इथं अस्तर जोड देऊन घेतलेला आहे, कारण बाहीला बसत नव्हती त्यामुळे इथं मध्ये जोड दिलेला आहे मी। तर सगळ्यात आधी आपला मुंडा किती आलेला आहे मोजून घ्यायचा आहे आपल्याला। इथं 1/2 इंच मी स्टिचिंगसाठी सोडते, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं तिरकी लाईन आखून घेतलं मी, इथं विसरली होती। तर बोट नेकला ही एक विसरायचं नसते, शोल्डर उतर 1/2 इंच मी इथं दिली आणि तिरकी रेष आखली, आणि इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी इथं तिरकी लाईन कटिंग करून घेते। बोट नेकवर ही असा शोल्डर उतर द्यायचा असतो। तर इथं 1/2 इंच मी सोडलं आणि तिथून मोजते मी मुंडा घेर किती आलंय आपलं, 7.5 इंच मुंडा घेर आहे, तुम्ही बघू शकता इथं 7.5 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन। अशा प्रमाणाने इथं आपण बाही पण कटिंग करणार आहोत। तर पोल्ड बाजू माझ्यापाशी ठेवलंय, लक्षात ठेवा ही आपण कसं घडी मांडतोय ती पण मेन असतो आपल्याला। आता इथं अशा प्रमाणाने मी घडी मांडली आहे। तर इथं अजून एकदा पुन्हा एकदा मोजून दाखवते मी, 7.5 इंच आलेलं आहे। तर इथं मी 7.5 इंच घेते मुंड्याचं माप। उंची आहे 3.5 इंच, तर इथं मी 4 सव्वा 4 इंच घेतलंय शिलाई मार्जिन सरकट। तर इथं 7.5 वर खूण करते आणि दंड घेर आपलं 6.5 आहे। अशा प्रमाणाने मी इथं चौकन तयार करून घेतलं, तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर इथं चौकन तयार करून घेतलं आणि 1/2 इंच खाली उतरून घेतलं इथं, तुम्ही बघू शकता। आणि 7.5 इंच कुठपर्यंत येते बघते तिथपर्यंत, तिथून अजून 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते मी, तुम्ही बघू शकता 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि दंड घेर 6.5 घेतलं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं तिथं पण। आणि अशा प्रमाणाने इथं मी आखून घेतलं आणि इथं शेप देते मी मुंड्याचा, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने।
तर सरळ हात सोडून इथं शेप देऊन घेतला मी, तर इथं कटिंग करून घेते आता झालंय शेप देऊन. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने कोणत्याही मापाची तुम्ही बाही कटिंग करून घेऊ शकता आणि कोणत्याही मापाचा ब्लाउज कटिंग करून घेऊ शकता. पूर्ण इथं व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि तुम्ही पण ट्राय करा कटिंग करायची. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. इथं मी डास घेते कारण हे पुढच्या मुंड्याला जोडायचं म्हणून लक्षात येते लगेच, त्यामुळं असं थोडंसं कटिंग करून घेतलेलं असते माझं. प्रत्येक कटिंगला बाहीच्या तसंच करून घेते मी, म्हणजे पुढच्या मुंड्याला जोडायचं म्हणून आपल्याला लगेच ओळखू येते. तरी तर आज तर वरची कटिंग पूर्ण झालेली आहे बाही सरकट, तुम्ही बघू शकता इथं. मागच्या गळ्याचं पण आखून ठेवलंय मी, ती शिवायच्या पण टायमाला मी कटिंग करणार आहे. तरी तर बाही कटिंग आणि प्रिन्स ब्लाउज कटिंगवरती तर पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता मी मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहे. चला तर तुम्हाला मेन फॅब्रिकवर कटिंग करून तुम्हाला दाखवते इथं. आता तुम्ही बघू शकता इथं मेन फॅब्रिकवर मी कटिंग करून घेतलेलं आहे, कारण व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून तुम्हाला दाखवलं नाही, पण आहे असं ठेवलं आणि आखून कटिंग करून घेतलं मी, काय सुद्धा चेंज केलं नाही. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.